छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या माध्यमातन आयोजित जाणता राजा या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाच्या निमित्ताने विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले इस्रायलचे कॉन्सुल जनरल सर्वच मंचावरील मान्यवर या महानाट्यामध्ये सहभागी असलेले सर्व कलावंत त्याची संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आशिषजींचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा आपल्या सर्वांकरता जाणता राजाचे प्रयोग त्यांनी ठेवले एक अद्भुत अशा प्रकारचं महानाट्य आहे कितीही वेळा बघितलं तरी बघत राहावं अशा प्रकारचं हे महानाट्य आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी या महानाट्याच्या माध्यमातन छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यावेळेचा महाराष्ट्र हा अक्षरशः या मंचावर जिवंत केलाय त्यामुळे आपण शिवकालामध्ये जगतो आहोत असंच आपल्याला वाटतं एक एक प्रसंग एक एक वाक्य एक एक भावना ज्या प्रकारे या नाट्यामध्ये मांडण्यात आली आहे मला असं वाटतं की हे नाट्य पाहायला मिळणं ही एक पर्वणी आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी चोहे बाजूला अंधकार होता आणि मोठे मोठे राजा आणि राजवाडे हे दुर्दैवाने आणि मजबुरीने मुघलांचे मंडलिक होत होते अशा वेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची आणि देव देश आणि धर्माकरता स्वराज्याच्या निर्मिती करता छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची जी फौज उभारली त्या फौजेनं बलाढ्य असलेल्या आणि संख्येनं मोठ्या असलेल्या मुघलांना पराजित करून या भारतामध्ये पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण सगळे आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत हे खरं पहिल्यांदा स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर ते महाराजांनी दिलं स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग आणि विजयगीश वृत्ती ही आपल्यामध्ये कोणी पहिल्यांदा प्रेरित केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि म्हणूनच आजही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं राज्य करतो आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच आजही आपण मार्गक्रमण करतो मला अतिशय आनंद आहे की आता त्याच सगळ्या आठवणी या ठिकाणी जाग्या होणार आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो शिवरायांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो बाबासाहेबांना देखील अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा हा संकल्प या ठिकाणी आपल्या समोर घेतो कि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानच महाराष्ट्र आणि भारत पुढे जाईल आणि त्याकरता छत्रपतींचे मावळे म्हणूनच आम्ही सगळे सातत्याने कार्यरत राहू इथे उपस्थित सगळे छत्रपतींचे मावळे त्याकरताच सातत्याने काम करत राहतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो जाता जाता की दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय पंतप्रधान मोदीजींना पंतप्रधान पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाने घोषित केलं मोदीजी थेट रायगडावर आले छत्रपतींसमोर नतमस्तक झाले त्या ठिकाणी छत्रपतींची प्रेरणा त्यांचं तेज हे त्यांच्याकडनं आशीर्वाद रूपानं घेतलं आणि गेल्या नऊ वर्षामध्ये भारत बदलून दाखवला हे छत्रपतींचं काम आहे हे त्यांचं तेज आहे आणि तेच आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय